नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये आपला सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। जगामध्ये आज 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय। वसुधैव कुटुंबकम या थीमवर त्याचं सेलिब्रेशन सुरू करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं देशात बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। भारतीय सैन्यही यात मागे राहिलेलं नाहीये। लडाखमध्येही सैन्य दलाकडून इंटरनॅशनल योगा डे साजरा करण्यात आलाय। विविध भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्येही योगा करत अनेकांनीच निरोगी आयुष्याचा कानमंत्र दिला। भारतात सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी 5000 मीटरहून जास्त उंचीवर योगाभ्यास केला। आडं गोठवणाऱ्या आणि श्वास घेण्यास कठीण असलेल्या ठिकाणी सैनिकांनी योग दिन साजरा केला। लडाखमध्येही लष्कराच्या जवानांनी पेगॉंग सो या ठिकाणी योग दिनानिमित्त योगा केला। सूर्यक रचना आणि लक्षवेधी योगासनाचं प्रदर्शन यावेळी करण्यात आलंय। जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटत होते तेव्हा त्यांच्या ईव्ही कंपनीचे शेअर्स रॉकेटच्या वेगाने धावत होते। ही बैठक भारतातील टेस्लाच्या भविष्याविषयी होती, ज्यावर खुद्द एलॉन मस्क यांनी आता शिक्कामोर्तब केलाय। अशा परिस्थितीत पीएम मोदी हे मस्कसाठी लकी चार्म मानले जात आहेत, कारण या बैठकीनंतर समोर आलेला आकडा खरोखरच धक्कादायक आहे। ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या संपत्तीत सुमारे 10 अब्ज डॉलर म्हणजेच 82,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। मंगळवारी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, ज्यामध्ये टेस्लाच्या भारतात एंट्रीची चर्चा होती। नंतर मस्क यांनी स्वतः भारतात येण्यास होकार दिला आणि लवकरात लवकर प्लांट उभारण्याबाबत म्हटले। त्याचवेळी टेस्लाच्या शेअर्सला पंख आल्याचे दिसून आले। टेस्लाचे शेअर्स US स्टॉक मार्केट इंडेक्स नॅसडॅकवर 5.34% वाढून 274.45 डॉलरवर बंद झाले। या दरम्यान कंपनीचा स्टॉक 274.75 डॉलरवर पोहोचला। गेल्या 5 दिवसात कंपनीचा शेअर्समध्ये 21% अधिक वाढ झाली असून 2023 मध्ये 166% वाढ झाली आहे। ऐतिहासिक वारसा वास्तूचा दर्जा असलेलं मध्य रेल्वेचं मुख्यालय अर्थात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची वास्तू आता ऑनलाईन तिकीट काढून पर्यटकांना पाहता येणार आहे। मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। या वारसास्थळाच्या दर्शन सहलीचं व्यवस्थापन करण्याचा 5 वर्षांचा परवाना ही निविदा पद्धतीनं एका खासगी व्यावसायिकाला देण्यात आलाय। या अंतर्गत वास्तूच्या परिसरातला वारसा दीर्घिका, रेल संग्रहालय, मध्यवर्ती घुमट यासह अन्य महत्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पर्यटकांना आता पाहता येतील। पर्यटकांना सत्य आणि अचूक माहिती देण्यासाठी अधिकृत मार्गदर्शकांची व्यवस्थाही यावेळी लावली जाईल। विद्यार्थ्यांना 150 रुपये आणि अन्य पर्यटकांना 500 रुपये दरानं तिकीट काढून या दर्शन सहलीत सहभागी होता येणार आहे असं त्यांनी सांगितलं। श्रीमंत व्यक्तींमध्ये अनेक जण आपल्या संपत्तीमधील काही भाग दान करत असतात। जगभरातील अशा श्रीमंत दयावान व्यक्तींच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो। अशा व्यक्ती आपल्या संपत्तीमधील मोठा भाग सामाजिक कार्यासाठी, आरोग्य, शिक्षणासाठी देत असतात। भारतातील एका श्रीमंती व्यक्तीनं तब्बल 315 कोटी रुपये दान केले आहेत। विशेष म्हणजे ही रक्कम त्यांनी स्वतः शिकलेल्या कॉलेजला दिली आहे। इन्फोसिसचे को फाउंडर नंदन निलेकरी यांनी 315 कोटी इतकी रक्कम दान म्हणून दिली आहे। आपल्या संपत्तीमधील एक मोठा भाग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT बॉम्बेला दिली आहे। माजी विद्यार्थ्यांकडून या संस्थेला देण्यात आलेली सर्वात मोठी रक्कम आहे। IIT बॉम्बे मधून उत्तीर्ण झाल्याच्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी ही घोषणा केली आहे। निलेकणी यांनी याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे। निलेकणीकडून IIT बॉम्बेला मोठा निधी देण्याची पहिलीच वेळ नाही आहे। याआधी देखील त्यांनी 85 कोटी रुपये दान केले होते। याचा अर्थ आतापर्यंत त्यांनी या संस्थेला 400 कोटीहून अधिक रक्कम दान केली आहे। या संदर्भात निलेकणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे, त्यात ते म्हणतात, IIT बॉम्बे माझ्या आयुष्यातील आधारस्तंभ राहिला आहे। या संस्थेनं माझ्या आयुष्याला आकार दिला आणि माझ्या प्रवासाचा पाया रचला। हे दान एका आर्थिक मदतीपेक्षा मोठे आहे। माझ्याकडून हे योगदान या संस्थेला दिलेले एक श्रद्धांजली आहे। या संस्थेनं मला खूप काही दिलं, पण मला नाही तर येणाऱ्या पिढीला ही संस्था आकार देणार आहे। महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सर्वात मोठा दावा केला आहे। एकनाथ शिंदे यांच्या बंडाला काल 20 जूनला 1 वर्ष पूर्ण झालं। हे बंड फसलं असलं तरी एकनाथ शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून स्वतःला संपवलं असतं असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे। दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यामुळं एकच खळबळ उडाली आहे। त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांमध्ये पडसाद पडण्याची शक्यता आहे। त्यांच्या या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे।
की ज्या वेळेला माझ्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत एकनाथ शिंदे साहेबांची, ज्या ज्या वेळेला उद्धव साहेब असं करत होते की वचन द्यायचे आणि ते तोडायचे, त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला मी त्यांना जाऊन सांगितलेलं आहे. पण एक गोष्ट त्यांची अतिशय महत्त्वाची आहे, त्यांनी निश्चितपणे उठाव केला आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की माझ्याबरोबर ही सगळी लोकं प्रेमाने आलेली आहेत. कारण ज्या दिवशी त्यांचा अपमान झाला तोसुद्धा दिवस वर्धापन दिनाचा होता. वर्धापनाच्या दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला, त्याला अत्यंत अपमानित केलं, त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली. आणि हे कुठल्याही, कारण शेवटी ते शेवटी आमचेसुद्धा विधिमंडळाचे नेते होते, त्यांचा अपमान तुम्ही का केला ह्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. आणि ते समजा रागवून निघून गेले असते तर त्यांनी परत येण्याची तयारी दाखवलेली होती. एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेने जाणून घेतली पाहिजे की शिंदेसाहेब हा एक सच्चा मनुष्य आहे, सच्चा शिवसैनिक आहे. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटायला लागलं की माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही, त्यावेळेला मी एकच गोष्ट केली असती, माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या आमदारांना परत पाठवून दिलं असतं. मी एक फोन केला असता की माझी चूक झालेली आहे पण ह्या लोकांची काही चूक नाही, आणि तिथंच मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असते. असा म्हणणारा मनुष्य कुठल्या दर्जाचा असतो, कशा रीतीचे माणूस की त्याच्याकडे असते की माझ्यामुळे एकाही आमदारांचं नुकसान होत का म्हणे, राजकीय आमदारांचं नुकसान होता का म्हणे, प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल, असं म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभी नाही राहणार तर कोणाच्या मागे उभी राहणार. तुम्हाला तर परंपरेने सगळं मिळवलं आहे, त्यांनी तर आपल्या वागणुकीतून मिळवलं प्रेम. म्हणून माझ्यासारखा मनुष्य म्हणतो की राजकारणाचं काय होईल ते होईल. एक सच्चा मनुष्य जो लोकांसाठी झगडतो तो जर राजकारणातून दूर होणार असेल, त्याचा जर अपमान होणार असेल, आणि तो ज्याला म्हणतो की माझं ज्या वेळेला मी उठाव केला आणि माझ्यामुळे आमदारांचं नुकसान होणार असेल तर मी त्या आमदारांना परत पाठवेन पण मी मात्र डोक्यात गोळी झाडून घेईन, असं म्हणणारा मनुष्य हा खरोखर प्रेम करण्याजोगाच मनुष्य असतो. आणि म्हणून ते प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलं पाहिजे, त्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. हे रोज असं काहीतरी करत राहणार, यांना घाणेरडी कृत्य करण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. मी संदीप कसालकर तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा इंडिया 24 तास आणि अशाच प्रकारच्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी इंडिया 24 तासला आज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. समाजकारण, राजकारण, क्रीडा, गुणे, अगदी सर्वच. इंडिया 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य.